नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अतिशय उपयुक्त माहिती बघणार आहोत तसेच नवीन जी भरती असणार आहे दोन हजार बावीसची त्यासंबंधित पण मी तुम्हाला अतिशय उपयुक्त माहिती देणार आहे त्यासाठी तुम्ही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर बघा मित्रांनो एक नवीन जे परिपत्रक आहे ते समोर आलेलं आहे तर पंचवीस तारखेचं हे परिपत्रक आहे तर विषय बघा या परिपत्रकाचा प्रशिक्षण सत्र दोन हजार बावीस तर मित्रांनो नवप्रविष्ट जे पोलीस शिपाई आहेत यांना पोलीस प्रशिक्षण केंद्रात देण्यात येणारा नऊ महिन्याचे जे मूलभूत प्रशिक्षण आहे त्याबाबत हे परिपत्रक समोर आलेलं आहे मित्रांनो तर बघा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस शिपाईपदी नियुक्त झालेल्या सहाशे एक नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांना मूलभूत प्रशिक्षण देण्यासाठी दिनांक सात दोन दोन हजार बावीस मित्रांनो ही डेट बघा सात दोन दोन हजार बावीसपासून मूलभूत प्रशिक्षण सत्र पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे सुरू करण्यात येत आहे मित्रांनो जे पोलिस प्रशिक्षण केंद्र आहे धुळेचं तर ती डे सात दोन दोन हजार बावीस रोजी बोलवण्यात आले आहे तर बघा नवप्रविष्ट सहाशे एक आहे ठीक आहे तर इथे बघा संपूर्ण त्यांनी यादी जाहीर केली आहे या यादीमध्ये बघा नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांचे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नियत वाटपाबाबतचे विवरणपत्र ठीक आहे तर बघा मित्रांनो इथे पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे पुरुष उमेदवार आणि घटक दिला आहे आता बघा इथे घटकामध्ये कसं आहे तुम्हाला संपूर्ण समजून सांगतो इथे बघा आता पोलीस आयुक्त बृहमुंबई तर किती आहेत एकोणपन्नास तसेच पोलीस आयुक्त पुणे शहर किती आहेत एकशे पंचावन्न मीराबायदर एकाहत्तर लोहमार्ग मुंबई तीन नागपूर शहर सोळा नवी मुंबई एक ठाणे शहर एकोणावीस सोलापूर शहर अठरा औरंगाबाद शहर एकोणावीस नाशिक शहर अठरा ठीक आहे पुढे बघा बीड बीडचे बघा आता चौदा सांगली एकोणसत्तर पालघर बेचाळीस रत्नागिरी त्रेचाळीस तसेच जालना चार कोल्हापूर आठ जळगाव दोन ठीक आहे तर मित्रांनो पुढे बघा चंद्रपूर एक बुलढाणा नऊ सातारा दहा रायगड एक ठीक आहे रायगड एक धुळे सोळा आणि नांदेड तेरा असे सहाशे एक एकूण आहेत मित्रांनो ठीक आहे तर पुढे पण त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे तर बघा मित्रांनो तसेच नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांना स्वतःचे इथे बघा स्वतःचे लग्न नातेवाईकांचे लग्न तसेच इतर कार्यक्रमांसाठी कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करण्यात येणार नाही याबाबत सर्व घटक प्रमुखांनी त्यांचे अधीनस्थ सर्व नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांना अवगत करावे मित्रांनो आता घरात कोणाचं लग्न असतं किंवा तुमचं पण लग्न असू शकतं तर तुम्हाला तिथे रजा वगैरे काही मिळणार नाही हे पण लक्षात ठेवा ठीक आहे तर मित्रांनो बघा तीस एक दोन हजार बावीसपासून एक आठवडा क्वारंटाईन करण्यात यावे म्हणजे एक आठवडा तुम्हाला क्वारंटाईन पण ते केलं जाईल मित्रांनो ठीक आहे तसेच बघा चार दोन दोन हजार बावीस रोजी त्यांची आर टी पी सी आर चाचणी करून त्याबाबतचा जो निगेटिव्ह असल्याचा अहवाल आहे मित्रांनो तो सादर नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांना ते दिनांक सहा दोन दोन हजार बावीस वाजेपर्यंत पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे पोचतील अशा बेताने पाठवण्याची व्यवस्था करावी ठीक आहे तर मित्रांनो बघा आर टी पी सी आर चाचणी एक आठवडा क्वारंट हे संपूर्ण प्रोसेस तुम्हाला तिथे केली जाईल तुमची ठीक आहे त्याबाबत संपूर्ण माहिती त्यांनी दिला आहे तर मित्रांनो सात दोन दोन हजार बावीस ही जी तारीख आहे महत्त्वपूर्ण आहे तर या दिवशी संपूर्ण प्रशिक्षण जे आहे ते चालू होणार आहे ठीक आहे तर बघा केंद्र जे आहे धुळेचं केंद्र आहे पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे ठीक आहे तर मित्रांनो नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांना प्रशिक्षणाबाबत हे एक नवीन परिपत्रक समोर आलेलं आहे त्यासंदर्भात ही माहिती होती मानशेवळी पण असे परिपत्रक आलेले आहेत मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो आता तुम्हाला नवीन भरतीसंदर्भात माहिती देतो तर दोन हजार बावीसची जी भरती आहे त्यासंदर्भात संदर्भात तुम्हाला माहिती देतो ठीक आहे तर मित्रांनो मागच्या वेळी मी एक व्हिडिओ तुम टाकलेला आहे तो तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये त्या परिपत्रकामध्ये बघा काय सांगण्यात आलं होतं की हे संपूर्ण जी प्रोसेस आहे तर प्रशिक्षण देण्याचे जे नवी नवप्रष्ट पोलीस आहेत त्यांना लवकरात लवकर प्रशिक्षण देण्याची तयारी आता सुरू आहे आणि कारण ती तयारी का सुरू आहे कारण नवीन जी भरती आहे ती आपल्याला करायची आहे त्याकरिता आपण लवकरात लवकर ती प्रोसेस करू आणि नवीन भरतीला जी आहे ती सुरुवात करू असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो मागच्या वेळी तो व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल मित्रांनो नाही तर एंडस्क्रीनमध्ये तुम्ही व्हिडिओ बघू शकता या व्हिडिओच्या एंडस्क्रीनमध्ये मी तो टाकून देईल मित्रांनो तो तुम्ही बघू शकता ठीक आहे तर मित्रांनो नवीन भरतीला सुरू करण्याची तयारी जल्लोष तयारी सुरू झालेली आहे नवीन भरती जी आहे ती लवकरात लवकर सुरू होणार आहे आणि मार्च महिन्यामध्ये जाहिरात पण पडून जाईल मित्रांनो ठीक आहे तर मार्च महिन्यामध्ये शंभर टक्के जाहिरात येईल मित्रांनो लक्षात घ्या ठीक आहे तर मार्च महिन्यामध्ये बघू आता जाहिरात वगैरे येईल आणि फॉर्म भरायला पण सुरुवात होईल मित्रांनो तसेच बारावी पास विद्यार्थ्यांना पण गोल्डन चार्स मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर बारावी पास असाल तर डोमेसाईल जे सर्टिफिकेट आहे ते काढून घ्या जर ज्या विद्यार्थ्यांनी काढलं नाही त्यांनी काढून घ्या कारण ते अतिशय उपयुक्त आहे ते तुम्हाला लागणार आहे तेव्हा तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो अप्लाय करता येईल मित्रांनो ठीक आहे बघू मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला नवीन भरती विषयी पण नवनवीन परिपत्रक किंवा आज जी आर वगैरे अपडेट जाहिरात संपूर्ण माहिती पाहायला मिळेल त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण एटीबी गुरुजी आपलं एकमेव असं चॅनल आहे जे लेटेस्ट अपडेट देत असतं पोलीस भरती संदर्भात ठीक आहे त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो प्रशिक्षण सत्र दोन हजार बावीस संदर्भात एक नवीन परिपत्रक होतं संपूर्ण माहिती तुम्हाला दिलं आहे तसं नवीन भरती संदर्भात पण तुम्हाला थोडीफार माहिती दिली आहे व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा ज्या मित्रांनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या घंटीच्या बिलायकला प्रेस करून ऑल नार्टी सिलेक्ट करा म्हणजे येणार संपूर्ण व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती पाहता येतील धन्यवाद मित्रांनो एक मिनिट इकडे लक्ष द्या नवीन पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे आणि तुमच्यासाठी बघा एक दमदार पुस्तक मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो महाराष्ट्रात सर्वत्र हे पुस्तक उपलब्ध आहे अवेलेबल आहे तर मित्रांनो या पुस्तकचं नाव आहे पोलीस भरती बावन्न प्रश्नपत्रिका संच मित्रांनो पोलीस भरती बावन्न प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक आहे दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या संपूर्ण पेपरच्या प्रश्नपत्रिका या पुस्तकमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तसेच पाच हजार दोनशे प्लस प्रश्न पण तुम्हाला या पुस्तकमध्ये पाहायला मिळणार आहे अतिशय दमदार असलेलं हे पुस्तक आहे लेखक जे आहेत विठ्ठल नागनाथ सर आहेत मित्रांनो आणि धमाकेदार हे पुस्तक आहे मार्केटमध्ये खूप गाजत आहे हे पुस्तक तुम्हाला आज घेऊन टाकायचं आहे मित्रांनो किंमत जी आहे एकशे पंच्याण्णव रुपये फक्त एकशे पंच्याण्णव रुपयामध्ये काय मिळत नाही एकशे पंच्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला हे पुस्तक मिळणार आहे घेऊन टाका तसेच मित्रांनो पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच हे देखील पुस्तक अवेलेबल आहे तर याच्यामध्ये तुम्हाला अठरा हजार दोनशे दहा अठरा हजार दोनशे दहा प्रश्न पाहायला मिळणार आहेत तसेच या पुस्तकाची किंमत आहे इथे बघा चारशे तीस चारशे तीस स रुपये किंमत आहे मित्रांनो पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच या पुस्तकाच्या प्रचंड प्रतिसादानंतर पोलीस भरती बावन्न प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक आता मार्केटमध्ये आलेला आहे हे पुस्तक तुम्ही घेऊन टाका मित्रांनो तर दोनही पुस्तक स्मार्ट स्टडी पब्लिकेशन कडून जाहीर करण्यात आलं आहे तर हे पुस्तक तुम्ही आजच घेऊन टाका